मिरजेत अण्णाभाऊ साठे नागरी सुधारणा योजनामधून कोट्यवधीचा निधी खर्ची, पण त्यांचा पुतळा मात्र निधी मंजूर असताना उपेक्षित. महापालिका कार्यालयासमोर संघटनेकडून ठिय्या, मातंग समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, भीमराव बेंगलोर यांचा इशारा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर सुशोभीकरणसह मिरज शहरातील विविध विकास कामासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वसई सुधारणा योजनेतून सुमारे 7 ते 8 कोटीचा विकास निधी मंजूर झालेला आहे. या निधीमधील विविध विकास कामे पूर्णत्वास आली, मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सुशोभीकरण कामाला अद्याप सुरुवात झाली नाही, त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती पदाधिकारी आक्रमक झाले असून आज महापालिकेच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मारला होता. महापालिकेने जागेबाबत कोणताही पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभागात केला नसल्याने काम रखडले असल्याचे भीमराव बेंगलोरे यांनी आज असा आरोप केला. महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तात्काळ कामाला सुरुवात झाली नाही तर मातंग समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही भीमराव बेंगलोरे यांनी दिला आहे. भारतरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा म्हणून गेल्या अनेक दशकापासून मातंग समाज हे वारंवार मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून, तरी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत या शहरामध्ये 8 ते 9 कोटीची कामं या ठिकाणी चालू आहेत, पण या ज्या अण्णाभाऊ साठेंच्या नावाने ही निधी मिळत्या त्याच अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उपेक्षित ठेवण्याचं काम हे महापालिका प्रशासनाने केलं आहे. तरी आज आम्ही महापालिकेच्या गेटवर मातंग समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलनासाठी बसलो असताना शहर अभियंता माननीय पांडवसाहेब यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यापाशी या, त्या ठिकाणी तुम्हाला मोजमाप करून सदर जी पुतळ्याला लागणारी जी मागील जागा आहे ती जागा आम्ही तुम्हाला देतो, असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आणून व अधिकारी वर्ग सगळं इथे घेऊन येऊन त्यांनी त्यांची प्रक्रिया चालू केलेली आहे. जर इथून पुढे जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या कामामध्ये जर दिरंगाई झाली तर समस्त मातंग समाज व बहुजन समाज रस्त्यावर उतरेल, आणि रस्त्यावर उतरल्यावर समाजाचा आक्रोश काय असतो हे मनपा प्रशासनाला त्यावेळेला कळेल. आणि या ठिकाणी थांबतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.